सध्याला आपल्याला 1000 ऑटोची परमिशन भेटलेली आहे. 1000 ऑटोज फक्त लावू शकतो सध्याला, त्याच्याहून जास्त नाही. आता ऑलरेडी आपले 450-500 ऑटो ऍड झालेले आहेत. एक दोन महिन्यानंतर हे सिटी पासून हे पूर्ण डिस्ट्रिक्ट पर्यंत हे पूर्ण होणार, हे ऍप पूर्ण डिस्ट्रिक्ट पर्यंत आपलं चालणार आहे. आणि जे आपले कॅब्स आहेत ते कॅब्स आतापासून पण तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बुक करू शकता, म्हणजे ते कुठेही करू शकता तुम्ही. ऑल इंडियासाठी म्हणजे तुम्ही एअरपोर्ट साठी पण करू शकता, मुंबईला वगैरे. नमस्कार मित्रांनो, मी सायराज किरी स्वागत करतो आजच्या आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर मित्रो, आत्ता मी आहे रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीकरांसाठी आजचा व्हिडिओ खास आहे. एक खुशखबर आहे रत्नागिरीकरांसाठी, आणि फक्त रत्नागिरीकरांसाठी ही खुशखबर नाही आहे, जे कोणी रत्नागिरीमध्ये आपल्या पर्यटक फिरण्यासाठी येतील तर त्यांच्यासाठी पण ही एक खुशखबर आहे. तर मित्रो, जसं आपल्या पुणे मुंबईमध्ये वगैरे ओला उबेर चालते, तसंच एक आपल्या रत्नागिरीमध्ये पण एक ॲप लॉन्च होतं. त्या ॲपचं नाव आहे सिटी राईड म्हणून, आणि हे जे ॲप रत्नागिरीमध्ये लॉन्च करत आहेत तर त्याचे ओनर आहेत रत्नागिरीमधले रिजवान मुकादम आणि मेहबूब खान. तर हे दोन गृहस्थ आहेत रत्नागिरीमध्ये हे ॲप सिटी राईड ॲप लॉन्च करत आहेत. आता त्याच ॲप लॉन्चच्या ओपनिंगसाठी आपल्याला बोलवलं आहे, तर आता जातो आपण तिथे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत सिटी राईड ग्रुपचे सर्व सदस्य ओनर. इथे आहेत रिजवान सर, सर नमस्कार. इथे आहेत पंकज सर, नमस्कार. मेहबूब सर, मेहबूब सर, मला असं वाटतं की हा आपल्याकडे जसं पुणा मुंबई मध्ये ओला वगैरे असतं, तसं आपल्याकडे हे सिटी राईड म्हणून ऍप आहे. आणि मला वाटतं रत्नागिरी कोकणामध्ये प्रथमच असं लॉन्च झालं. तर काय सांगायचं?
सर आम्ही अथक प्रयत्नानंतर आम्ही आज ही ऍप लॉन्च केलेली आहे. आम्हाला ही ऍप लॉन्च करण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष गेली आणि अथक प्रयत्न केले हे लॉन्च करण्यासाठी. कारण आपल्या कोकणात आपल्या रत्नागिरी शहरात ही ऍप अजूनपर्यंत चालू नव्हती. हे आज आम्ही आमच्या प्रयत्नाने चालू केलेली आहे. तर त्या ऍपच्या लोकांनी सर्वांनी त्याचा फायदा उचलावा आणि ही ऍप या ऍप मार्फत आम्ही तुम्हाला सुरक्षित तुम्हाला सुविधा देत आहोत. मला एवढंच बोला. सर नमस्कार, मी पंकज जाधव. ऍप बद्दल तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की हा ऍप सिटी राईड ऍप आहे. जेणेकरून या ऍपचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ग्राहकांना म्हणजे या रत्नागिरीतल्या पर्यटक आणि जे प्रवासी असतील त्यांना 24 तास अशी सेवा देतोय की म्हणजे ऑटो आणि कॅबच्या माध्यमातून की घरपोच सुरक्षित सेवा ह्या ऍपच्या माध्यमातून देतोय. तर सर्व जास्तीत जास्त लोकांनी ह्या ऍपला भरभसून प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. मी हे सांगेन की हा ऍप आपल्या इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिलाच ऍप आपला आहे की सिटी राईड म्हणून आपला ऍप आलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी एकदा राईड बुक करून ह्याचा एक अनुभव घ्यावा आणि म्हणजे तुम्हाला एकदा ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समजेल कसं आहे ते. आणि पहिल्या राईड वरती आपली काय कॅशबॅक्स वगैरे ऑफर्स पण असतील. ऍक्च्युली आता जे हे जे ऍप आहे ते ऑटोसाठी सिटी पर्यंत आहे, म्हणजे 15 किलोमीटर. आपला रत्नागिरी खालचा म्हणजे अख्खा रत्नागिरी सिटी बोलला तरी चालेल. आणि ह्याच्यानंतर आता एक दोन महिन्यानंतर हे सिटी पासून हे पूर्ण डिस्ट्रिक्ट पर्यंत हे पूर्ण होणार. हे ऍप पूर्ण डिस्ट्रिक्ट पर्यंत आपला चालणार आहे. आणि जे आपले कॅब्स आहेत ते कॅब्स आतापासून पण तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बुक करू शकता. म्हणजे ते कुठेही करू शकता तुम्ही. ऑल इंडियासाठी म्हणजे तुम्ही एअरपोर्ट साठी पण करू शकता मुंबईला वगैरे. कॅब सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ऑटो सर्व्हिस पण अवेलेबल आहे. बाईक पण नंतर असणार आहे. बाईकला पण आपण आता बाईकला सध्या परमिशन नाही आपल्याकडे. त्यासाठी बाईकला परमिशन भेटल्यानंतर नंतरला आपण बाईक चालू करूया. सध्याला आपल्याला 1000 ऑटोची परमिशन भेटलेली आहे. 1000 ऑटोज फक्त लावू शकतो सध्याला. त्याच्याहून जास्त नाही. आता ऑलरेडी आपले 450-500 ऑटो ऍड झालेले आहेत. आता वरती फक्त 500 ऑटो ऍड करायचे आहेत फक्त. त्याच्यानंतर मग परत एक 2-3 महिन्यानंतर परत जर आम्हाला जर कंपनीतर्फे म्हणजे कंपनीतून जर आम्हाला जर हे भेटला तर आणखी ऑटो आपण ऍड करणार. हे प्ले स्टोर वरती पण अवेलेबल आहे ऍप आणि ऍप स्टोर वरती पण आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ऍपलच्या मोबाईल मध्ये पण डाउनलोड करू शकता. थँक्यू आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तर तुम्हा सर्वांना माझ्या चॅनल तर्फे माझ्या व्ह्यूअर्स तर्फे खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. तर मित्रो आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरणजी सामंत हे आता ह्या ऍपच्या ओपनिंगसाठी आता इथे आलेले आहेत. आता सिटी राईड ऍपचे ओनर मेहबूब खान सर आणि रिजवान मुकादम सर आता किरणजी सामंत यांचा सत्कार करतायत. तर आता मित्र बघताय सिटी राईड ह्या ऍपचं आता किरणजी सामंत यांच्या हस्ते ओपनिंग होत आहे. रिजवान सर वगैरे पण आहेत.
आता सिटी राईडचं ओपनिंग झालेलं आहे आणि आता इथे केक कटिंग होतोय, बघताय रिजवान जी, महबूब जी आणि त्यांचे सर्व सहकारी इथे आता आहेत, बघताय तुम्ही। तर मित्रो आत्ता आलेलो घरी आणि ॲपचं लॉन्चिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता त्याच्यावरती तुम्ही रिक्षा बुक करू शकता, परत तुम्ही एक कॅब बुक करू शकता, तर खूप मस्त। आणि मित्रो रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी झालं आहे, सिटी राईड नावाचा हा आता ॲप आहे, यावरून तुम्ही रिक्षा कॅब बुक करू शकता आणि एकदम उत्तम सोय आहे ही आणि 24 तास म्हणजे कधीही तुम्ही ही सेवा घेऊ शकता, तर खूपच मस्त। आणि रिजवान सर आणि महबूब खान सर यांना देखील मी धन्यवाद देतो की त्यांनी हा ॲप रत्नागिरीमध्ये आणला आणि सिटी राईड हा ॲप रत्नागिरीमध्ये सुरू केला, तर त्यासाठी खरंच खूप खूप त्यांच्यासुद्धा मी धन्यवाद मानतो आणि त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि खूप मस्त काम केलं। तर मित्रो हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणारं नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर ते व्हिडिओ पुढच्या आशा एकदा सुंदर व्हिडिओ मिळतो, पर्यंत बाय बाय, शुभरात्री।